नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे मित्रांनो. आपल्या गोवन वुमन या चॅनलवर मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. तर मित्रांनो, आज आहे बाप्पाचं विसर्जन. पण मी तुम्हाला विसर्जन नाही दाखवू शकत, पण आज काय काय केलं हे नक्की दाखवू शकते. तर व्हिडिओ लांब न खेचता सरळ ब्लॉगकडे जाऊया. चला तर मग. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. इथे दिनेश नव्याची पूजा करायला चाललाय तुळशीकडे. ही नव्याची पूजा म्हणजे धान्याची पूजा केली जाते. तर सगळ्या गावी वेगवेगळी पद्धत असते आणि इकडे तुळशीकडे ही पूजा केली जाते. तर आता दिनेश त्याचीच तयारी करतोय. इथे दिनेश पाणी तुळशीत घालत आहे आणि आता हे तुळशीची पानं पाण्यात बुडवून ह्या नव्याच्या पूजेवर शिंपडत आहे. दिनेश आता भाताच्या कणाची पूजा करतोय. याला नव्याची पूजा म्हणतात, बरोबर? हा, तर इथे तो एका फुलाला हळद आणि कुंकू लावून ती फुलं त्या धान्याच्या वर ठेवत आहे. इथे तो हळद कुंकू लावत आहे. तर इथे तो कालच्या सारखं जसं मी गौरी पूजेला नारळ फोडलेला, तसं आता नव्याच्या पूजेलाही हा नारळ फोडायचा असतो. त्याचं थोडं पाणी नव्याच्या पूजेवर आणि थोडं पाणी तुळशीत घालायचं असतं. आणि हा नारळ फोडून झाल्यावर त्याची जी कातळ असते ती थोडी नव्याच्या पूजेवर आणि थोडी तुळशीत घालायची असते. आणि हा नारळ दोन्ही बाजूने असा ठेवायचा असतो. तर आता इथे नव्याची पूजा संपन्न होते. आता तुळशीचा एक फेरा मारायचा आणि सरळ घरात जायचं आणि गणपतीच्या खाली ठेवायचं. तर आता झाली आहे दुपार आणि दिनेश करतोय बाप्पाची पूजा. आणि हे दुर्वा पाण्यात बुडवून देवाला असं डोळ्यावर हात ठेवायचा असतो आणि एका हाताने दुर्वा हातात घ्यायची आणि देवाला सांगायचं हा नैवेद्य स्वीकार कर. आणि आता दुर्वाचं एक एक पात या
पानांवर ठेवायचं आहे. इथे नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवून झालेला आहे आणि आता मी जेवणार आहोत. तर आता संध्याकाळ झाली आहे आणि इथे भटजी आले आहेत पूजेसाठी आणि उत्तर पूजेसाठी दुसरे भटजी येतात. आता हे पूजेसाठी आले आहेत बाप्पाच्या. बाप्पाची उत्तर पूजा झाली आहे, ते मी शूट नाही करू शकली मित्रांनो. तर आता इथे मी गौरीचं विसर्जन करायला जाते. तर आता इथे मी मंगळसूत्र गौरीचं काढलेलं आहे आणि तिला सोडवायचं आहे पूर्ण आणि अशीच उभी ठेवायची आहे तिला. आणि आपलं विसर्जन झालेलं आहे गौरीचं. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, पुढल्यावर्षी लवकर या. तर आता विसर्जनासाठी बाप्पाला आम्ही खाली ठेवलं आहे आणि आता घरातला एक एक मेंबर येऊन पंचामृत त्याला दाखवेल आणि त्यानंतर लाहे 5 वेळा त्याच्या डोक्यावरून ओतायचे आहेत. तर इथे आता विसर्जनची तयारी होते आणि दिनेश जयेश दोघही चालले आहेत विसर्जनला. तरी ते बाप्पा चाललाय विसर्जनासाठी. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडणा आमच्या मनाला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. तर आपला बाप्पा विसर्जनासाठी गेलेला आहे. खूप कमीच दिवस बाप्पा आपल्यासोबत होता, पण आता थोडंसं वाईटही वाटतंय. पण
पुढच्या वर्षी आपण नक्की थोडे जास्त दिवस बाप्पाला थांबू. तर आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बाजूचं बेल आयकॉनही दाबा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही फॉलो करा मित्रांनो. तर भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात. धन्यवाद.